वैदिक राशींची तिसरी गणिती क्रिया आहे वैदिक राशींचा गुणाकार त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 9 एबीसी गुणिले 6 बीसी त्यामध्ये सहगुणक एकत्रित लिहायचे आहेत आणि चल एकत्रित लिहायचे आहेत 9 गुणिले 6 गुणिले ए गुणिले बी गुणिले बी गुणिले सी गुणिले सी 9 गुणिले 6 9 सर 54 ए तसा आहे तसा लिहिलेला आहे बी गुणिले बी बी चा वर्ग सी गुणिले सी सी चा वर्ग म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 54 ए बी चा वर्ग सी चा वर्ग त्यामध्ये पुढचा मुद्दा आहे एक पदीला द्विपदीने गुणणे त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 2m कंसात 3m अधिक 4m कंस पूर्ण 2m गुणिले 3m अधिक 2m गुणिले 4n 2m गुणिले 3m 6m चा वर्ग अधिक 2m गुणिले 4n 4 दुने 8 m गुणिले n m n म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आलं आहे 6m चा वर्ग अधिक 8m n त्यानंतर पुढचा मुद्दा आहे द्विपदीला द्विपदीने गुणणे त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे कंसात ए बी अधिक बी सी कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात बी सी अधिक सी डी कंस पूर्ण ए बी कंसात बी सी अधिक सी डी कंस पूर्ण अधिक बी सी कंसात बी सी अधिक सी डी कंस पूर्ण या द्विपदी पहिल्या द्विपदीतल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या द्विपदीला गुणायचा आहे ए बी गुणिले बी सी अधिक ए बी गुणिले सी डी अधिक बी सी गुणिले बी सी अधिक बी सी गुणिले सी डी ए तसा आहे तसा लिहिलेला आहे बी गुणिले बी बी चा वर्ग सी तसा आहे तसा लिहिलेला आहे अधिक ए बी गुणिले सी डी ए बी सी डी अधिक बी सी गुणिले बी सी बी गुणिले बी बी चा वर्ग सी गुणिले सी सी चा वर्ग अधिक बी सी गुणिले सी डी बी जसा आहे तसा लिहिलेला आहे सी गुणिले सी सी चा वर्ग डी जसा आहे तसा लिहिलेला आहे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे ए बी चा वर्ग सी अधिक ए बी सी डी अधिक बी वर्ग सी वर्ग अधिक बी सी वर्ग डी त्यानंतर चौथी गणिती क्रिया आहे वैदिक राशींचा भागाकार त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे कंसात 2n चा घन वजा 6n कंस पूर्ण भागिले 2n 2n घन भागिले 2n यामध्ये 2 छेद n हे लोप पावतील त्यानंतर n चा घन छेद n हे लोप पावल्यानंतर n चा वर्ग राहील म्हणजे 2n चा घन भागिले 2n याचं उत्तर आलेलं आहे n चा वर्ग 2n चा घन वजा 2n घन छेद 0 वजा 6n ने 2n ला भागल्यानंतर 6n छेद 2n n छेद n हे लोप पावतील बेगवे व्यतिरिक 6 म्हणजे 6n भागिले 2n बरोबर 3 म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 2n चा घन वजा 6n भागिले 2n बरोबर n वर्ग वजा 3